मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आज नारायणगडावरती विराट दसरा मेळावा होणार आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जाण्यासाठी वेगवेगळ्या भागातून जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते आंतरवाली सराठी मध्ये दाखल होऊ लागलेला आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या आंतरवाली सराठी मध्ये आहे आणि याच ठिकाणी जरांगे पाटील जे आहे ते या आंतरवाली सराठीच्या उपोषण स्थळाला अभिवादन करून जे आहे ते या ठिकाणाहून निघणार आहेत। आपण जर बघितलं तर हे सगळे मराठा बांधव जे आहे ते दादा सोबत निघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। दादा काय सांगाल, आज दसरा मेळावा होत आहे, जरांगे पाटलांचा हा पहिला दसरा मेळावा असणार आहे। जरांगे पाटलांनी हा जो निर्णय घेतला दसरा मेळाव्याचा हा अत्यंत महत्त्वाचा होता आणि गरजेचा होता आणि मराठा समाज इतक्या ताकदीनुसार त्या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे। महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक हा दसरा मेळावा होणार आहे आणि जरांगे पाटलांची ताकद आज सरकारला कळून जाणार आहे। काय आपल्यासोबत काही मराठा बांधव आहे, सर काय सांगाल तुम्ही, आज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा आहे आणि कशा पद्धतीची गर्दी होऊ शकते? सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, सर्वांना जय जिजाऊ। आजचा हा दसरा मेळावा अर्थातच लोकांच्या डोळ्याची पारणे फेडणारा, अनेकांना अचंबित करणारा आणि जे काही किलमिश कालवणारे राजकीय पुढारी आहेत त्यांच्यासाठी तोंडात बोट घालायला लावणारा हा दसरा मेळावा ठरणार आहे। या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून लाखोने सर्व मराठा समाज 12 बलुतेदार 18 अलुतेदार सर्वांना सोबत घेऊन, कारण दादांनी सांगितले की गड हा कोणत्या एका एक दुसऱ्याचा नाही तर सर्वांचा आहे, सर्व समाजाचा आहे, सर्वांचाच प्रेरणास्त्रोत आहे। म्हणून त्या ठिकाणाहून केवळ सामाजिक भूमिका आणि सामाजिक भूमिकेच्या अनुषंगानेच प्रेरणादायी अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणी मांडल्या जाणार आहे। मनोज दादांसाठीचा आणि समाजासाठीचा हा दसरा मेळावा अतिशय महत्त्वाचा पहिला व्हायला जो कधी झाला नाही आणि भविष्यामध्ये मराठा समाजाच्या माध्यमातूनच अशा प्रकारचा दसरा मेळावा होऊ शकतो हे त्यावरून आपल्याला पाहायला मिळेल। अजून काही मराठा बांधव आहेत दादा, जरांगे पाटील नेमकं काय बोलू शकतील या दसरा मेळा? खरं तर आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे समाजाची भावना जे केन दिवस खितपत पडलेली होती, 18 अलुतेदार 12 बलुतेदार आमच्या मराठा समाजासोबत कायमस्वरूपी आमच्या सोबत राहिलेले आहेत, कारण आम्ही गावखेड्यामध्ये राहणारे व्यक्ती आहोत, शेतकरी आहोत, सर्वांची दुःख ही समानच आहेत। म्हणून आणि ह्याला एक खंबीर नेतृत्व संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटील भेटलेले आहेत, कारण एक निस्वार्थी प्रेम आणि त्यांच्या दादावर प्रेम करणारेच लोक आज तुम्हाला गडावर दिसणार आहेत लाखोच्या संख्येने। खरं तर आताच आम्हाला मेसेज आले तर गड हा पूर्ण जाम झालेला आहे आणि मागं 5 किलोमीटर पर्यंत पूर्ण रांगा जाम झालेल्या आहेत। आम्ही आता दादांसोबतच जाण्यासाठी आंतरवली सराठीमध्ये दाखल झालेलो आहोत। निश्चितच दादा आमच्या मराठ्यांचं किंवा 18 अलुतेदार 12 बलुतेदार या सर्व समाज बहुजन समाजासाठी एक खंबीर नेतृत्व उदयास आलेले हीच आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आपण बघितलं तर हे सगळे वेगवेगळ्या भागातून जे आहे ते मराठा बांधव आंतरवाली सराठीत दाखल झाले आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ते नारायणगडावरती निघणार आहे। जरांगे पाटील सुद्धा थोड्या वेळामध्ये जे आहे ते नारायणगडावरती दसरा मेळाव्यासाठी संबोधित करण्यासाठी निघणार आहेत, त्यामुळे जरांगे पाटील नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराठी।